नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंटवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आज दिनांक 18 फेब्रुवारी 2020 या दिवसाचे महत्त्वाचे ऑनलाईन चालू घडामोडी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. बघा, नुकतेच निधन झालेले पंढरीनाथ जुकर हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत? तर मित्रांनो, ते रंगभूषाकार म्हणजे चित्रपटामध्ये जी कोणी ॲक्टर असतात त्यांना त्या पात्रतेनुसार पात्रानुसार जे आहे त्याची काय म्हणतात गेटअप, त्याचं चेहरा वगैरे जे काय ते तयार करायचं ते काम करतात, त्यांना रंगभूषाकार असे म्हणतात. 2013 हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल व्ही शांताराम पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. बघा, शाहरुख खान, त्यानंतर शोले चित्रपटाचं देखील यांनी काम केलेलं आहे. असे बरेच चित्रपट आहेत जे त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर मराठा कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था खालीलपैकी कोणती? सारथी संस्था. चर्चेत का होती? कारण या ठिकाणी त्या जे काही दिल्लीमध्ये आहेत अभ्यास करायला त्या विद्यार्थ्यांना वेळेवर पैसा मिळत नाही, जे काही अनुदान ठरलेलं आहे त्यामुळे ही सध्या चर्चेत होती आणि ते आंदोलन करण्यात आलं होतं. खालीलपैकी कोणत्या संस्थेतील वैज्ञानिकांकडून उच्च क्षमतेच्या रिॲक्टरची निर्मिती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी ही निर्मिती केलेली आहे. आता याबद्दल सांगायचं झालं तर बघा मित्रांनो, आता सध्याची जी काही रिॲक्टर आहेत त्यामध्ये प्राईस खूप आहे, परंतु यांची प्राईस ही एकदम कमी राहणार आहे आणि जागा पण कमी वापरणार आहे आणि कॅपॅसिटी जी आहे ती या सध्याच्या याच्यापेक्षा देखील जास्त असणार आहे. पुढे लेट मी से इट नाऊ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर माजी पोलीस आयुक्त राकेश मारे यांनी हे लिखाण केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, ज्यांना कोणाला पेनड्राईव्ह कोर्स पाहिजे असतील त्यांनी हे पॉज करून तुम्ही पाहू शकता, त्याचे वैशिष्ट्य वाचू शकता. घरपोच सुविधा आहेत. पुढे T20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियामध्ये हे करण्यात येणार आहे. आज मॅचेस सुरू झाले आहेत. आज वेस्ट इंडिजच्या सामन्यामध्ये भारतानं विजय मिळवलेला आहे सराव सामन्यामध्ये. आता मॅपचा विचार करा, ऑस्ट्रेलिया बघा, इकडं बाजूला न्यूझीलंड बरोबर, आणि जगाच्या ह्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे. त्यानंतर आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, ते भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि या स्पर्धेसाठी चीनच्या खेळाडूंना प्रवेश नाकारला, विजा देणार नाही, कारण करोना व्हायरस हे त्याचं मूळ कारण आहे. आशियाई युवा व ज्युनियर वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर मित्रांनो, उझबेकिस्तान ताशकंद येथे आयोजित करण्यात आलेलं आहे. मॅपमध्ये बघू शकता उझबेकिस्तान ताशकंद. तुम्हाला माहिती आहे लालबहादूर शास्त्री यांचा इथे हृदयविकारानं मृत्यू झाला होता. त्यावेळेस USSR होतं, म्हणजे संयुक्त रशिया जे होतं ते त्यावेळेस होतं. नंतर उझबेकिस्तान वेगळं झालं आणि ताशकंद त्यांची राजधानी झालेली आहे. जगाच्या नकाशामध्ये तुम्ही उझबेकिस्तान हे देखील मॅपमध्ये पाहू शकता आणि मॅपचा जास्तीत जास्त वापर करा, करंट अफेअर्समध्ये देखील तुम्ही करू शकता. पुढे ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कपचे यजमानपद या देशाला देण्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने घोषित केलेलं आहे. मित्रांनो, भारताला हा सन्मान मिळालेला आहे. हा सन्मान भारताला दुसऱ्यांदा मिळालेला आहे. 2016 ज्या काही स्पर्धा होत्या या त्या लखनौ या शहरामध्ये झालेल्या होत्या. त्यानंतर पुढची बातमी सध्या चर्चेत होत्या, डिब्री अब्रास त्यांनी कलम 370 हटवल्यानंतर भारतावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. बघा, मुद्दाम ही इमेज घेतलेली आहे. त्यानंतर या काश्मीरसाठी स्थापन सर्वपक्षीय संसदीय गटाच्या त्या प्रमुख होत्या, परंतु त्यांना दुबईला तिकडं पाठवण्यात आलेलं आहे. त्यांचा जो व्हिसा आहे तो नाकारण्यात आलेला आहे. त्या ब्रिटनच्या मजूर पक्षाच्या खासदार आहेत. मित्रांनो, आजच्या ह्या महत्त्वाच्या चालू घडामोडी ऑनलाईनवर होत्या. आता महाराष्ट्रातील 40 एकमेव पुस्तक जे आहे ते 40 मार्कासाठी खास बनवलं गेलेलं आहे. स्वतः मी तेजस करपेसर पुरुषंद्रांनी बनवलेलं आहे. आता प्रतिनिधिक स्वरूपात बुलढाण्याचं लिहिलेलं आहे. गडचिरोली लातूर येथे देखील मोठ्या प्रमाणात आपल्या पुस्तकातून प्रश्न आलेली होती. लवकरच तिसरी आवृत्ती येणार आहे. ज्यांना कोणाला पुस्तक पाहिजे असेल या नंबरवर संपर्क करावा. मित्रांनो, जर तुम्हाला हा यूट्यूब चॅनल आवडला तर प्लीज सबस्क्राईब अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.